नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी गणेश, तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी घेऊन आले तुमच्यासाठी एक व्हिडिओ मित्रांनो, आणि तो एक छान असा आदर्श व्हिडिओ असणार आहे बऱ्यापैकी सगळ्या सबस्क्राईब लोकांसाठी आणि बऱ्यापैकी सगळ्या कोंबडी पालकांसाठी. तो म्हणजे कसं तरी आदर्श शेड वगैरे कसा असला पाहिजे किंवा कुक्कुटपालन आपण कसं करू शकतो. तर मित्रांनो, हा आहे आपल्या साखरे सरांचा फार्म, आणि तुम्हाला इथं कोंबड्या खूप कमी दिसतील. हे खरं तर त्यांचं स्टार्टअप आहे छोटंसं, आत्ता त्यांनी हे चालू केलेलं आहे. आणि हे सर धाराशिवचे आहेत, त्यांना आपण 11 पिल्ले दिली होती. तो व्हिडिओ आहे, तुम्ही जावा आपल्या चॅनलवरती आणि बघा, त्यावर तुम्हाला लक्षात येईल. तर सरांचा हा छोटासा शेतामधला फार्म आहे मित्रांनो, आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आंब्यांच्या बागेत आणि मस्त फार्म हाऊसवरती त्यांनी छोटासा शेड इथं साकार केलेला आहे. तो दाखवतो मित्रांनो आतून कसा आहे ते. तर जास्त वर्क जास्त म्हणजे घरी ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्याच गोष्टी इथं यूज केलेल्या आहेत सरांनी. आणि जाळीचा वगैरे खर्च थोडासा आहे आणि पत्रे वगैरे जुनेच आहेत मित्रांनो. तर बघा त्यांनी शेड किती मस्त केलेला आहे, तुम्हाला आतून दाखवतो सगळं मस्त. तर मित्रांनो, सर्वात प्रथम खाली माती आहे, खाली दगडवाती तसंच शेड आहे. त्यामध्ये त्यांनी भुसा वगैरे काय टाकलेला नाही किंवा चुरा वगैरे असं कशाचा गोळी वगैरे असं काही नाही टाकलेला. तर बघा तुम्हाला दाखवतो अंडी देण्याची अरेंजमेंट कशी केलेली आहे. तर घरात जे तेलाचे डबे असतात मित्रांनो, 10-15 रुपयाला डबा मिळतो, तर ते डबे कट करून मित्रांनो त्यामध्ये थोडंसं नारळाच्या शेंडी वगैरे टाकून किंवा गवत वगैरे टाकून झाडांची पानं टाकून मित्रांनो त्यामध्ये कोंबडीला अंडं देण्यासाठी बसण्याची व्यवस्था एकदम छान केलेली आहे. का तर कोंबडीला असं आदर किंवा उंचावरती बसून अंडे द्यायला मजा येते, तर ते तशा जागा चूज करत असते. आणि हे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, गावरान कोंबड्या खाली बसत नाहीत. त्यासाठी मित्रांनो जमिनीपासून 2 इंच अंतरावरती अशी शिडी बनवलेली आहे लाकडाची बांधून. आणि इथं म्हणजे मित्रांनो, इथून आपल्या शेडला दुसरं एक दार आहे. म्हणजे इथून मित्रांनो शेडचं दार उघडल्यानंतर सगळ्या कोंबड्या बाहेर डायरेक्ट रानामध्ये जातात. आणि पलीकडे आहे ते आंब्यांची बाग आणि मस्त असं नैररम्य वातावरण आहे मित्रांनो. आणि सगळं व्हेंटिलेशनचा व्यवस्थित विचार करून हा फार्म इथे बनवलेला आहे छोटासा. आणि त्याचबरोबर या फार्मला आधुनिकतेची सुद्धा जोड दिलेली आहे. हे आहे सोलर पॅनल, म्हणजे सोलरचे प्लेट्स आहेत. यावरती ऊन वगैरे पकडून प्रकाश वगैरे मिळतो मित्रांनो. आणि शेताला जे पाणी लागतं तर ते पाणी याच ऊर्जेमधून ओढण्यासाठी ते सोलर पॅनल बसवलेले आहेत. आणि इथं छोटंसं शेततळ आहे मित्रांनो, जे की आपल्या शेताची गरज भागवण्यासाठी केलेलं आहे. पावसाचं पाणी किंवा बोरचं पाणी यात मग साठवलं जातं मित्रांनो. आणि इथून ड्रिप इरिगेशनद्वारे सगळ्या झाडांना सगळ्या शेतांना देण्याचे काम त्यांनी इथं केलेलं आहे. मस्तपैकी नारळाचे झाड आहेत, छोटंसं छोटा शेतामध्ये फार्म हाऊस आहे मित्रांनो. खूप सुंदर असं नियोजन केलं आहे सरांनी, खूप म्हणजे खूपच सुंदर. जे कोणी शेतकरी आहेत आणि ज्यांच्याकडे जागा अवेलेबल आहे मित्रांनो आणि जे विचारात आहेत कोंबडी पालन करण्याच्या, तर त्यांच्यासाठी हे एक आदर्श उदाहरण असेल. छोट्याशा जागेमध्ये एकदम शॉर्ट बट स्वीट खूप छान असा फार्म त्यांनी साकार केलेला आहे मित्रांनो. आणि बघा अशा दिवसामध्ये सुद्धा एकदम नयनरम्य वातावरण आहे, थंडगार एकदम खूप निसर्गरम्य. म्हणजे इथं काय होतं, अशा वातावरणामध्ये कोंबड्यांना रोग येण्याची शक्यता खूप कमी असते मित्रांनो, आणि निरोगी असतात. आणि बऱ्यापैकी फ्री रेंजमध्ये सोडल्यामुळे ना खाद्याचा शून्य खर्च होतो मित्रांनो. एक रुपयेसुद्धा खाद्याला घालायचं काहीच गरज नाही. हां, तुम्ही भले मग घरून उरलेलं काही सगळ्या गोष्टी खराब झालेल्या, जेवण वगैरे उरलेलं असेल, भाजीपाला असेल खराब झालेला किंवा शेतातलं काही असेल, तर ते सुद्धा तुम्ही इथं आपल्या कोंबड्यांना टाकू शकता. आणि ते टाकल्यानंतर कसं कोंबड्या फ्री रेंजमध्येच वाढतात मित्रांनो आणि खाद्यावरचा खर्च कमी होतो. पण तरीसुद्धा आपल्याला खाद्या कोंबड्यांना लसीकरण वगैरे असेल किंवा मग औषधं असतील, अँटीबायोटिक, मल्टीव्हिटॅमिन, आणखीन कुठले तरी बेसिक जे औषधं आहेत ते औषधं देणं गरजेचंच असतं मित्रांनो. आणि बघा आंब्याची तर खूप मोठी बाग आहे, आंबे पण नंतर आल्यानंतर डबल त्याचं उत्पन्न आहे. मध्ये पीक पद्धती पण आहे, मधल्या स्पेसमध्ये ते पीक पण घेतात. आणि उरलेलं जे गवत काड्या वगैरे आहे किंवा कीटक असतात तर ते सगळं खातात, खाण्याचं काम कोंबड्या करतात मित्रांनो. तर असा एक आदर्श फॉर्म मला तरी खूप छान वाटला. तर तुम्हाला हा आदर्श फॉर्म कसा वाटला ते सांगा. शॉर्ट बट स्वीट आहे आणि छोटीशी गुंतवणूक आहे, छोटीशी सुरुवात आहे. तर ही सुरुवात पुढे जाऊन नक्कीच मोठी होईल. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. थँक्यू.